नमस्कार अशोक बोळे सर, या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत. आपण विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी शैक्षणिक अपडेट्स घेऊन येत असतो आणि शैक्षणिक मार्गदर्शन आपल्या चॅनलच्या माध्यमातून करत आहोत. तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज उजवीकडील लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका. तर या व्हिडिओमध्ये आपण आज पाहणार आहोत स्कॉलरशिप परीक्षा किंवा विविध विभागाच्या ज्या शासकीय सरकारी परीक्षा असतात त्यासाठी काळ हे मराठी व्याकरणातील भाग विचारला जातो. एकूण काळाचे चार प्रकार आहेत, मुख्य तीन प्रकार आहेत आणि इतर चार प्रकार आहेत. प्रत्येक काळाचे इतर चार प्रकार आहेत. मुख्य प्रकार आहेत वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ. तर या व्हिडिओमध्ये आपल्याला काळ शिकायचे नाही तर काळ ओळखायचे आहेत पर्यायावरून. तर पहा, हे काळावर आधारित प्रश्न आहेत. तर सुरुवात करूया वाक्याचा काळ ओळखा. तर पहिलं आपल्याला वाक्य दिलेलं आहे, चिमणी घरटे बांधत होती. होती म्हणजे क्रिया झालेली आहे, म्हणजे हे भूतकाळातील वाक्य आहे. पण भूतकाळामध्ये क्रिया सुरू होती, चिमणी घरटं बांधत होती. घरटं बांधायचं पूर्ण झालं नव्हतं म्हणून होती, घरटे बांधत होती हा अपूर्ण भूतकाळ आहे. पुढे दुसरं वाक्य पहा, तो एव्हाना घरी आला असेल, घरी असेल, तो एव्हाना घरी असेल. हे वाक्य आहे साध्या भविष्यकाळाचं, कारण की याच्यामध्ये आपल्याला कोणती क्रिया अपूर्ण आहे की पूर्ण आहे याचा बोध होत नाही, म्हणून हे साध्या भविष्यकाळाचं वाक्य आहे, तो एव्हाना घरी असेल. पुढे, आता कोठे मला धड्याचा अर्थ कळत आहे. सेंटेन्स बघा काय, आता कोठे मला धड्याचा अर्थ कळत आहे. कळत आहे क्रिया अपूर्ण आहे आणि इथं काय क्रियापद वापरले आहे, म्हणजे हे वर्तमान काळातील आहे आणि क्रिया पूर्ण झालेली नाही म्हणून हे अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य आहे. ही काय अपमानास्पद गोष्ट आहे. तर हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळातलं. क्रिया पूर्ण आहे की अपूर्ण आहे याचा आपल्याला बोध होत नाही, ही काय अपमानास्पद गोष्ट आहे. म्हणून हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. पुढे, ती पहा बस आली. ती पहा बस आली म्हणजे क्रिया घडून गेलेली आहे, म्हणून हे वाक्य आहे साध्या भूतकाळाचं. पुढे, पुरात सापडलेले लोक देवाची करुणा भाकत होते. होते म्हणजे हे भूतकाळाचं वाक्य आहे. करुणा भाकत होते म्हणजे करुणा भाकण्याची क्रिया पूर्ण झाली नव्हती, म्हणजे हे अपूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पुढे, राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावरून आले आहेत. दौऱ्यावरून आले आहेत, क्रिया पूर्ण झालेली आहे आणि ही क्रिया सध्या पूर्ण झालेली आहे, म्हणजे वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे, म्हणून हे पूर्ण वर्तमान काळाचं वाक्य आहे. राष्ट्रपती नुकतेच मराठवाड्याच्या दौऱ्यावरून आलेले आहेत. क्षणात घार आकाशात झेपावली म्हणजे क्रिया घडून गेली, पण क्रिया अपूर्ण आहे की पूर्ण आहे याची आपल्याला बोध होत नाही, म्हणून हे वाक्य कशाचं आहे, साध्या भूतकाळाचं आहे. महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल. महालक्ष्मी एक्सप्रेस गोव्याला पोहोचली असेल म्हणजे हे काय आहे, पोहोचली असेल म्हणजे क्रिया पूर्ण झाली आहे, पण केव्हा पूर्ण होणार आहे क्रिया, भविष्यकाळामध्ये, म्हणून हे वाक्य आहे पूर्ण भविष्यकाळाचं. हे वाक्य कोणतं आहे, पूर्ण भविष्यकाळाचं. आम्ही नियमित व्यायाम करतो. आता करतो, करतात, करते अशी वाक्य आली की ते असतात साधार वर्तमान काळाची. मी अभ्यास करतो, मी जेवण करतो, मी गावाला जातो, मी आंबा खातो, खाता, खातो, खाते असं आलं तर ते वाक्य कशाचं असते, साधे वर्तमान काळाचं असते. जगी सर्व सुखी असा कोण आहे, हे वाक्य आहे साध्या वर्तमान काळाचं. आहे म्हणल्यानंतर हे क्रियापदच आपल्याला सूचित करते हे वाक्य साध्या वर्तमान काळाचं. पुढे, पोलिसांकडे मदत मागण्यात आली होती, म्हणजे मदत मागण्यात आली होती म्हणजे मदत मागण्याची क्रिया पूर्ण झाली होती, म्हणून हे वाक्य कशाचं आहे, पूर्ण भूतकाळाचं. क्रिया पूर्ण झाली आणि होती हे क्रियापद आहे, म्हणून हे वाक्य आहे पूर्ण भूतकाळाचं. पुढे, लताने पत्र लिहिले असेल. लताने पत्र लिहिले असेल, तर हे वाक्य जे आहे, लताने पत्र लिहिले असेल म्हणजे लताचं पत्र लिहून झालं असेल, असेल म्हणजे भविष्यकाळ आहे, लिहिले म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झाली असेल, म्हणून लताने पत्र लिहिले असेल हे वाक्य कशाचं आहे, पूर्ण भविष्यकाळाचं आहे. कशाचं वाक्य आहे, पूर्ण भविष्यकाळाचं.
मधुने लाडू खाल्ला होता, होता म्हणजे भूतकाळ, खाल्ला होता म्हणजे क्रिया पूर्ण झालेली आहे, म्हणून हे पूर्ण भूतकाळाचं वाक्य आहे. पुढे मी खेळलो, मी खेळलो म्हणजे खेळण्याची क्रिया पूर्ण झाली, मी खेळलो ही क्रिया भूतकाळातील आहे, म्हणून हे वाक्य आहे भूतकाळाचं. सगळेच मूर्ख कसे असतील, असतील भविष्यकाळ. पुढे मी लाडू खातो, मगाशीच सांगितलं खातो जातो करतो हे वाक्य असतात ती वर्तमान काळातील असतात आणि साध्या वर्तमान काळातील असतात. पृथ्वी सूर्याभोवती फिरते. आता मित्रांनो मला एक गोष्ट सांगायची आहे तुम्हाला यासाठी, ही जी काय बोलतात त्याला म्हणतात त्रिकाला बाधित सत्य, की ज्या गोष्टी बाबा सूर्य पूर्वेला उगवतो हे त्रिकाला बाधित सत्य आहे. म्हणून पृथ्वी सूर्याभोवती फिरते, चंद्र पृथ्वीभोवती फिरतो, अशी जी वाक्य आहेत ती नेहमी वर्तमान काळातच असतात, ती नेहमी वर्तमान काळातच असतात. पृथ्वी गोल आहे, वर्तमान काळातच असणारे वाक्य. अपूर्ण वर्तमान काळाचे उदाहरण कोणतं? बागडत आहेत, क्रिया अपूर्ण असली पाहिजे, बागडत आहेत. वर्तमानात काळात क्रिया अपूर्ण असली तर तिला काय म्हणायचं? अपूर्ण वर्तमान काळाचं उदाहरण. पूर्ण भविष्यकालीन क्रियापद कोणतं? भविष्यकाळात क्रियापद पूर्ण झाले असेल, वाचेल, क्रिया पूर्ण झाली नाही, वाचत असेल, क्रिया अपूर्ण आहे, वाचत जाईल, रीती भविष्यकाळ, वाचले असेल म्हणजे वाचण्याची क्रिया पूर्ण झाली असेल, म्हणून पूर्ण भविष्यकालीन क्रियापद. पुढे साधे भूतकाळी क्रियापद कोणते? साधे भूतकाळी क्रियापद लिहिले, कारण की लिहित असे हे रीती भूतकाळ आहे, लिहित होती हे अपूर्ण भूतकाळाचं आहे, लिहिले होते हे पूर्ण भूतकाळी आहे, आणि लिहिले हे नुसतं साध्या भविष्यकाळ साध्या भूतकाळातलं वाक्य आहे, क्रियापद आहे. खालीलपैकी अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते? म्हणजे भविष्यकाळात क्रिया अपूर्ण असेल, क्रिया चालू असेल भविष्यकाळात, मी खेळत असेल म्हणजे भविष्यकाळात खेळण्याची क्रिया चालू असेल. पुढे पूर्ण वर्तमान काळातील वाक्य कोणतं? मी लगान चित्रपट पाहिला आहे, म्हणजे पाहून क्रिया पूर्ण झालेली आहे, पाहण्याची क्रिया वर्तमान काळात पूर्ण झालेली आहे. पुढे पूर्ण भूतकाळाचे वाक्य कोणते? तेव्हा तू कुठे गेली होतीस, क्रिया पूर्ण झाली आहे, आणि कुठं पूर्ण झाली आहे, भूतकाळामध्ये होतीस म्हटल्यानंतर. पुढे वर्तमान काळाचे वाक्य कोणते? काय केले त्याने हे वर्तमान काळाचं वाक्य नाही, कारण की पूर्ण भूतकाळातील वाक्य आहे, त्याला ते जमले होते हे सुद्धा भूतकाळातील आहे, त्याला ते काय करतो तो हे इतर प्रश्नामध्ये साध्या वर्तमान काळाचे वाक्य, त्याला ते जमले नाही हे सुद्धा वाक्य वर्तमान काळाचंच आहे. दोन्ही पर्याय बरोबर आहे तिथं, त्याला ते जमले नाही आणि काय करतो तो. पुढे भूतकाळाचे वाक्य कोणते? किती छान आहे, पहिला पर्याय पाहिला तर आहे वर्तमान काळीत आहे. किती सुंदर होता, होता म्हणजे भूतकाळ आहे. पुढे पूर्ण भविष्यकाळातील वाक्य कोणते? म्हणजे भविष्यकाळात क्रिया पूर्ण झालेली कोणत्या वाक्यात आहे? पत्रके वाटत जाईल, नाही. मी माझ्या गावी जात असेल, नाही. त्यांनी कळसुबाई गाठल्या असेल, हो. हेच पर्याय, हाच पर्याय बरोबर आहे, कारण की कळसुबाई गाठली असेल म्हणजे भविष्यकाळात ती क्रिया पूर्ण झाली असेल गाठण्याची. पुढे साध्या भूतकाळातील वाक्य ओळखा. त्यांनी साऱ्यांची मने जिंकली, क्रिया पूर्ण झाली म्हणजे क्रिया होऊन गेलेली आहे. पूर्ण भूतकाळातील वाक्य, मी निबंध लिहिला होता, मी निबंध लिहिला होता म्हणजे लिहिण्याची क्रिया काय झालेली आहे भूतकाळामध्ये? पूर्ण झालेली आहे. मी निबंध लिहिला होता. ताईने निबंध लिहिला आहे म्हणजे लिहिण्याची क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली आहे. ताईने निबंध लिहिला आहे, लिहिण्याची क्रिया वर्तमान काळात पूर्ण झाली म्हणजे कोणता काळ असणार आहे? हा पूर्ण वर्तमान काळ असणार आहे. पुढे त्याने निबंध लिहिला या वाक्याचे साध्या वर्तमान काळात कोणतं वर्तमान काळी रूप लिहायचे? तर त्याने निबंध लिहिलाचं साधं वर्तमान काळी रूप काय होईल? तो निबंध लिहितो. पुढे तिसावा प्रश्न, खालील वाक्याचे चालू वर्तमान काळी रूप लिहा. त्याने अभ्यास केला,
तो अभ्यास करत आहे, क्रिया पूर्ण पहा पहिला पर्याय, क्रिया अपूर्ण आहे, तो अभ्यास करत आहे. पूर्ण भविष्यकाळ, वाल्मिकीने ग्रंथ लिहिला असेल, पूर्ण भविष्यकाळ असलेले वाक्य कोणते? वाल्मिकीने ग्रंथ लिहिला असेल म्हणजे लिहिण्याची क्रिया पूर्ण झालेली असेल. अशा पद्धतीने हे प्रश्न होते. धन्यवाद.